भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या आजच्या यादीत राणेंचं नाव आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत बघायला मिळेल. शुक्रवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे. दादा, उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहात? उद्या सकाळी 11 वाजता. कशा पद्धतीने माहोल असेल उद्या? आनंदी आनंद, जिंकण्यासाठी आम्ही लढतोय आणि जिंकणार. शक्ती का शक्ती आहे तर प्रदर्शन करायची सवय नाही मला, नाहीतर काय नाही. त्यासाठी काय आज जाहीर झाले, उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार ते येतील सगळे. किती लाखांच्या फरकाचा? 2.5 लाखांच्या फरकाने मी निवडून येईल.